एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांना मम्मीला त्रास देऊ नका, खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला, ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत, तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला शाळेत जायचं आहे ना. मम्मी फक्त 5 मिनिट थांब, पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही, चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी पप्पा कसे ऍडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाही. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही, मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाही तर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे, चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाइन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे, तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे, सारखे तेच बोलवायला लावू नका, चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल, ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे, आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात, आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही, मग आपण का तिचा विचार करायचा. मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉल मध्येच उभी होती. आलात तुम्ही, मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारत पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे ती घरी नाही आहे का? अरे तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी आम्ही तर पायी चालत आलो आहोत, आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता, यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी मम्मी कधी येईल? आजी मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बरस वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळ झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज सर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्ड ने सांगितले की मुले घरी निघाली आहेत, त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्ड ने सांगितले की मुले घरीच गेली आहेत तेव्हा मी पण घरी यायला निघाली, पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून
उकसा बुक्षी रडू लागले। अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें।